नमस्कार, वेलकम टू सॅन इन्फोटेक. मित्रांनो, शाळा सुरू करण्यासंदर्भात काही मार्गदर्शक सूचना आज आलेल्या आहेत. त्याचा जी आरसुद्धा आजच्या डेटने 15 जून 2020 रोजी अवेलेबल झालेला आहे. तुम्ही हा जी आर महाराष्ट्र.gov.in या वेबसाईटवरती बघू शकता. या जी आरची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही तिथनंही डाउनलोड करू शकता. तर या कोरोना लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा शिक्षण टप्प्याटप्प्याने सुरू करण्यासंबंधित मार्गदर्शक सूचना, तर हा जी आर आहे. तर आपण बघूया. तर यामध्ये बघा, प्रस्तावनामध्ये काही गोष्टी दिलेल्या आहेत की सर्वसाधारणपणे दरवर्षी जून महिन्यात शैक्षणिक वर्ष सुरू होत असते, मात्र यावर्षी राज्यातील शाळा केव्हा व कोणत्या निर्बंधासह नियमासह सुरू केल्या जाव्यात याबाबत निर्णय घेणे अत्यंत आवश्यक असल्याने शाळा जरी सुरू झाल्या नाही तरी शिक्षण व शैक्षणिक वर्ष मात्र वेळेवर सुरू करणे, तसेच विद्यार्थ्यांना शाळेत सुरक्षित कसे ठेवावे व शैक्षणिक वर्ष व शिक्षण हे ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने 15 जून पासून सुरू झाले पाहिजे याबाबत निर्णय घेणे आवश्यक आहे. राज्यातील काही भागात, विशेषतः ग्रामीण व आदिवासी विकास क्षेत्रात तसेच कंटेनमेंट झोन व्यतिरिक्त क्षेत्रात शिथिलता आणली जाऊ शकते किंवा तिथे असलेले निर्बंध शिथिल केले जाऊ शकतात, त्यामुळे शैक्षणिक वर्ष हे सुरू करता येईल. राज्यात शासकीय स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी व्यवस्थापनाच्या अनुदानित, विनाअनुदानित तसेच स्वयं अर्थसहाय्यित शाळांचे ग्रामीण भागातील प्रमाण खूप मोठे आहे. राज्यातील विविध जिल्हे व महानगरपालिका क्षेत्र वेगवेगळ्या श्रेणीमध्ये सूचित केलेले असतील व त्यानुसार लॉकडाऊन विषयक निर्बंधही वेगवेगळे असतील. तसेच राज्यातील शाळांची पटसंख्या, उपलब्ध पायाभूत सुविधा व वर्गखोल्या, विद्यार्थ्यांसाठी चालणारे सत्र, विद्यार्थ्यांसाठीची बसण्याची व्यवस्था, स्वच्छतेची सुविधा, त्यांना उपलब्ध प्रवासाची सुविधा इत्यादी बाबींमध्ये विविधता आहे. त्यामुळे प्रत्यक्ष शाळा केव्हा सुरू कराव्यात याबाबत शाळानिय स्थिती विचारात घेऊन जिल्हा स्तरावर व ग्रामीण शहरी स्तरावर टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करण्याचे निर्णय घेणे संयुक्तिक ठरेल. याबाबत माननीय मुख्यमंत्री महोदयांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे शिक्षण क्षेत्रातील नामवंत व तज्ज्ञ व्यक्तींशी चर्चा करून ऑनलाईन तसेच ऑफलाईन पद्धतीने शिक्षण सुरू करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. याशिवाय शाळा केव्हा व कशा सुरू कराव्यात याबाबत शिक्षण क्षेत्रातील काही नामवंत शिक्षण संस्थेचे प्रमुख, लोकप्रतिनिधी, क्षेत्रीय अधिकारी, शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक व पालक इत्यादींशी सर्वसमावेशक चर्चा करण्यात आली. तसेच केंद्र शासनाच्या स्वास्थ्य आणि परिवार कल्याण मंत्रालयाकडून शाळा सुरू करण्याविषयी देण्यात येणाऱ्या सविस्तर सूचना, चर्चामधील उपस्थिती करण्यात आलेल्या सूचना याचा एकत्रित विचार करून शाळा शिक्षण टप्प्याटप्प्याने सुरू करण्याविषयी सविस्तर सूचना परिपत्रक निर्गमित करण्याची बाब विचाराधीन होती. आता इथे हे परिपत्रक आहे, हे परिपत्रक काय आहे ते आपण बघूया. तर राज्यात करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे विपरीत परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीमध्ये शिक्षण व शैक्षणिक वर्ष वेळेवर सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. सन 2020-21 शैक्षणिक वर्ष सुरू करण्याबाबत खालील प्रमाणे मार्गदर्शक सूचना देण्यात येत आहे. तर सूचना नंबर 1, राज्यातील सर्व शाळांनी शाळा व्यवस्थापन समितीची बैठक विदर्भामध्ये 26 जून रोजी व उर्वरित ठिकाणी 15 जून रोजी आयोजित करावी. सदर बैठकांमध्ये शाळा सुरू करण्यापूर्वी करावयाची तयारी, शाळेची व स्वच्छतागृहाची स्वच्छता, शाळा सुरू केल्यानंतर घ्यावयाची दक्षता, विद्यार्थ्यांची गर्दी होऊ नये म्हणून करावयाचे नियोजन इत्यादी बाबत निर्णय घ्यावा. सदर बैठक स्थानिक परिस्थितीप्रमाणे प्रत्यक्ष सुरक्षित शारीरिक अंतर ठेवून किंवा VC किंवा व्हॉट्सअपद्वारे आयोजित करावे. नंबर 2, शाळेत क्वारंटाईन केंद्र किंवा निवारा केंद्र असल्यास ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा प्रशासनामार्फत त्याची स्वच्छता व निर्जंतुकीकरण करून घेण्यात यावे. तसेच सदर शाळा ही शिक्षक विद्यार्थ्याच्या वापरासाठी सुरक्षित असल्याबाबतचे प्रमाणपत्र द्यावे. नंबर 3, शाळा व्यवस्थापन समितीच्या मुख्य शिफारशी तसेच तज्ज्ञ व्यक्ती यांच्या शिफारसीनुसार कंटेनमेंट झोनमधील जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त यांनी शाळा केव्हा सुरू कराव्यात याबाबतचा निर्णय घ्यावा. आता यामध्ये घरात राहून
ऑनलाईन किंवा डिजिटल किंवा ऑफलाईन शिक्षण लर्निंग फ्रॉम होम याचे नियोजन खालील प्रमाणे करावे. आता नियोजनासंदर्भात बघूया काय आहे. तर यामध्ये भविष्यात वेगळ्या अध्ययन अध्यापन पद्धतीचा अवलंब करताना यापुढे वेगवेगळ्या पद्धतीने शिक्षण देणे आवश्यक राहील. नेहमीचे लेक्चर पद्धती टाळून मुलांनी सवय स्वयं अध्ययन करावे व त्यानंतर त्यांच्या शंका व प्रश्नाचे निराकरण शिक्षकांनी करावे. डिजिटल माध्यमाचा वापर करून शासनाच्या ई लर्निंग शैक्षणिक सुविधेबाबत माहिती दिनांक 28 एप्रिल 2020 शासन परिपत्रकान्वये देण्यात आलेली आहे. त्या परिपत्रकातील सूचनांचे पालन जास्तीत जास्त पालन करण्याबाबत त्यांना प्रोत्साहित करावे, म्हणजे पालकांनी जास्तीत जास्त पालन करण्याबाबत त्यांना प्रोत्साहित करावे. भविष्यामध्ये TV, रेडिओ इत्यादी माध्यमांद्वारे ऑनलाईन शिक्षण उपलब्ध होणार आहे, याचा मुलांनी वापर करावा. आता यामध्ये दुसरा जो पाठ आहे, कंटेनमेंट झोनमधील शाळा सुरू करण्याबाबत. या क्षेत्रात शाळा प्रत्यक्ष सुरू करण्याची कोणतीही निश्चित तारीख ठरविता येत नाही. स्थानिक व बदलत्या परिस्थितीनुसार शाळा सुरू करण्यापूर्वी त्या जिल्ह्याच्या COVID-19 डिझास्टर मॅनेजमेंट कमिटीचे अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी तथा महानगरपालिका क्षेत्रासाठी संबंधित महानगरपालिका आयुक्तांनी शाळा प्रत्यक्ष केव्हा सुरू कराव्यात याबाबत निर्णय घ्यावा. डिजिटल माध्यमाचा वापर करून शासनाच्या ई लर्निंग शैक्षणिक सुविधेबाबत माहिती 28 एप्रिल 2020 शासन परिपत्रकात देण्यात आलेली आहे. त्या परिपत्रकातील सूचनांचे पालकांनी जास्तीत जास्त पालन करण्याबाबत त्यांना प्रोत्साहित करावे. नंतर भविष्यात शाळा प्रत्यक्षात सुरू करताना शाळा व्यवस्थापन समितीने खालील बाबीचा विचार करावा. आता कुठल्या बाबी आहेत? नंबर 1, विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षित शारीरिक अंतर राखणे शक्य व्हावे याकरिता शाळा 2 सत्रामध्ये शिफ्टमध्ये सुरू करणे. एक शिफ्ट पहिलं सत्र जे आहे जास्तीत जास्त 3 तासाचे असावे किंवा वेगवेगळ्या वर्गाच्या विद्यार्थ्यांनी एक दिवस सोडून अदला बदलीने शाळेत यावे, ऑड इव्हन डेज. प्रत्येक सत्राच्या कालावधी व वेळापत्रक ठरवावे, उदाहरणार्थ सकाळी 9 ते 12 वाजेपर्यंत, दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत इत्यादी, किंवा सोमवार, बुधवार व शुक्रवार वर्ग 1, 2 व मंगळवार, गुरुवार व शनिवार वर्ग 3, 4 असे सुरू करावे. एका वर्गात एका बेंचवर एक विद्यार्थी किंवा एका वर्गात जास्तीत जास्त 20 ते 30 विद्यार्थी बसण्याची व्यवस्था करावी. बैठक व्यवस्थेमध्ये किमान 1 मीटर अंतर ठेवावे इत्यादी. नंबर 3, शाळेच्या इमारतीत अतिरिक्त खोल्या असल्यास त्या स्वच्छ करून वापरण्याबाबत निर्णय घेण्यात यावा. शाळा स्वच्छतेसाठी उपाययोजना करण्यात याव्या. विद्यार्थ्यांना हात धुण्यासाठी ग्रामपंचायतीच्या मदतीने सुविधा उपलब्ध करून देणे, उदाहरणार्थ साबण व पाणी इत्यादी. खासगी अनुदानित, विनाअनुदानित, स्वयंअर्थसहाय्यित शाळांच्या बाबतीत शाळांमधील स्वच्छता निर्जंतिकरण करावे. नंबर 4, बसेस ऑटोमध्ये मुलांना गर्दी होऊ नये यासाठी काय व्यवस्था करावी हे शाळा व्यवस्थापन समितींनी ठरवावे. उदाहरणार्थ मुलांनी शाळेत पायी किंवा सायकलीने यावे किंवा पालकांनी त्यांना स्कूटर सायकलीने शाळेत सोडावे, असे पर्याय विचार करता येऊ शकतो. नंबर 5, 1 जुलैपासून प्रत्यक्ष शाळा सुरू होईपर्यंत शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत ज्याप्रमाणे मार्च एप्रिल महिन्यात विद्यार्थ्यांना धान्य वाटप करण्यात आले, त्याचप्रमाणे योग्य नियोजन करून विद्यार्थ्यांना घरपोच धान्य वाटप करावे. शाळा प्रत्यक्ष सुरू झाल्यानंतर पुढील कालावधीसाठी धान्य घरपोच द्यावे अथवा शाळेत आहार तयार करून द्यावा याबाबत निर्णय घ्यावा. नंबर 6, सर्व विद्यार्थ्यांना त्या इयत्तेची शालेय वर्ष 2020-21 साठी विषयनिय सर्व पाठ्यपुस्तके वाटप करण्याबाबतचे नियोजन करावे. नंबर 7, भविष्यामध्ये कोरोनाचे रुग्ण आढळल्यास किंवा इतर कारणामुळे शाळा बंद करावी लागल्यास विद्यार्थ्यांचे शिक्षण खंडित होणार नाही यासाठी ऑनलाईन शिक्षणाचा नियोजन करावे. नंबर 8, 15 जून किंवा 26 जून पासून पुढील 2 आठवडे शाळा पूर्वतयारी कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात यावी. सोबत परिशिष्ट जोडलेले आहे, त्या परिशिष्टामध्ये ही माहिती दिलेली आहे, ती आपण बघूया. नंबर 9, जे स्थलांतरित मजूर गावी परत गेले आहेत त्यांच्या मुलांना गावातील शाळेत प्रवेश, पाठ्यपुस्तके व इतर शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणे. नंबर 10, घरात तयार केलेले मास्क वापरणे, सुरक्षित शारीरिक अंतर ठेवणे, ज्या ठिकाणी वारंवार हात लावले जातात, उदाहरणार्थ दरवाजे, हँडल, खिडक्या इत्यादी, त्यांना स्पर्श न करणे,
स्वच्छता व त्यासंबंधी काळजी याबाबतची माहिती विद्यार्थ्यांना व पालकांना द्यावी. नंबर 11, मुलांनी स्वतःची बॅग, पुस्तके, पाणी बॉटल, पेन, पेन्सिल इत्यादी शैक्षणिक साहित्य शाळेत येताना बरोबर घेऊन येण्याबाबत सूचना द्यावी. 12 नंबर, शाळेत शिक्षक व विद्यार्थी यांच्या व्यतिरिक्त कोणालाही प्रवेश देण्यात येऊ नये. शाळा व्यवस्थापन समितीने पालक शिक्षक संघ म्हणजेच पीटीए यांच्याशी वरील सर्व बाबी संदर्भात चर्चा करून शाळा सुरू करणे आणि अनुषंगिक बाबीचा कार्यवाही करणे याबाबत नियोजन करावे. आता खाली जे दिलं आहे की ग्रामपंचायतीची जबाबदारी काय, तर नंबर 1, ग्रामपंचायतीने शाळेतील फर्निचर बाजूला करून फरशीची साबणाच्या पाण्याने साफसफाई करून घ्यावी. तसेच शाळेचे निर्जंतुकीकरण, वीज व पाणी पुरवठ्याची इतर अनुषंगिक बाबीची जबाबदारी घ्यावी. नंबर 2, बाहेर गावातून येणाऱ्या शिक्षकांची येण्यापूर्वी वैद्यकीय तपासणी करून घ्यावी अथवा त्यांनी करून घेतलेल्या वैद्यकीय तपासणीची खातरजमा वैद्यकीय प्रमाणपत्राच्या आधारे करावी. नंबर 3, एखाद्या शाळेतील सर्व शिक्षकांची कोरोनाच्या कामकाजासाठी सेवा अधिग्रहित केलेली असल्यास आणि ते शिक्षक शाळा सुरू होण्याच्या दिवशी शाळेत उपस्थित राहू न शकल्यास स्थानिक पातळीवर नियोजन करून शिक्षक उपलब्ध करून देण्याची सोय करावी. स्थानिक अर्हता प्राप्त स्वयंसेवकाची मदत घ्यावी. नंबर 4, विद्यार्थ्याकरिता शाळांमध्ये साबण, पाणी, मास्क, सॅनिटायझर या सुविधा 15व्या वित्त आयोगातील प्राप्त निधीतून पुरवण्याबाबत निर्णय घ्यावा. मनरेगा अंतर्गत निधी शाळेच्या स्वच्छतेकरिता वापरण्यात यावा. नंबर 5, ग्रामपंचायतीने मुलांचे थर्मल स्कॅनिंग किंवा वैद्यकीय तपासणी करून घेण्यासाठी संबंधित प्राधिकाऱ्याशी समन्वय साधावा. तर आता हे झाले ग्रामपंचायतीची जबाबदारी, ज्यांना जबाबदारी दिलेली आहे. आता पालकाची जबाबदारी यामध्ये काय आहे ते बघूया. तर मुलांना घरातून मास्क घालून पाठवणे, पाण्याच्या बाटल्या देणे, हातात रुमाल व छोट्या चटई देणे, मुलांना मास्कची सवय लावणे, तोंडाला स्पर्श न करण्याची सवय लावणे, हात साबणाने धुण्याची सवय लावणे, घरातील मोबाईल फोन आवश्यक वेळेसाठी मुलांना पालकाच्या नजरेखालीच उपलब्ध करून देण्यात यावे. यात्ता पहिली व दुसरीच्या मुलांनी प्रत्यक्ष ऑफलाईन शाळा सुरू होईपर्यंत घरातूनच अभ्यास करावा. पालकांनी पाल्या आजारी असल्यास पाल्या शाळेत पाठवू नाही. यात ही झाली पालकाची जबाबदारी. त्यानंतर शिक्षकाची काय जबाबदारी ते बघूया. नंबर 1, राज्यामध्ये शैक्षणिक वर्ष 2020-21 हे विदर्भ वगळता 15 जून पासून सुरू होत असून विदर्भातील शाळांचे शैक्षणिक वर्ष हे 26 जून पासून सुरू होते. राज्यामध्ये संचारबंदी सुरू असल्यापासून तसेच उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाल्यापासून बरेच शिक्षक स्वतःचे मुख्यालय सोडून स्वतःच्या मूळ गावी गेल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे अशा सर्व शिक्षकांनी स्थानिक प्रशासनाची योग्य ती परवानगी घेऊन शाळा सुरू होण्यापूर्वी शाळेच्या कार्यक्षेत्रामध्ये उपस्थित रहावे, जेणेकरून त्यांना 15 जून व 26 जून रोजी त्यांच्या कार्यरत शाळेमध्ये उपस्थित राहता येईल. तसेच जे शिक्षक या काळात कोरोनाच्या कामासाठी कार्यरत आहेत त्यांनी संबंधित प्रशासनाने कार्यमुक्त केल्यानंतर होम क्वारंटाईनची अट असल्यास त्यांचे योग्य ते पालन करून आवश्यक त्या प्रमाणपत्रासह कार्यमुक्ती आदेश, वैद्यकीय प्रमाणपत्र, ई पास इत्यादी संबंधित शाळेत कामकाजासाठी उपस्थित राहावे. यासाठी उपलब्ध सार्वजनिक, खाजगी व अन्यव्यवस्थेचा वापर करावा. नंबर 2, शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी शिक्षकांनी शाळेत उपस्थित राहिल्यानंतर विद्यार्थ्याच्या संपर्कात राहून ऑनलाईन प्लॅटफॉर्म जसे TV, रेडिओ, दीक्षा ॲप इत्यादीच्या मदतीने अध्ययन होण्यासाठी त्यांना मदत करावी. तसेच विद्यार्थ्याचे शिक्षण होण्यासाठी पालकांनाही मार्गदर्शन करावे. विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके प्राप्त झाली असल्याने त्यांना मोबाईल तसे विविध संपर्क माध्यमातून स्वाध्याय द्यावा. तसेच त्यांच्या शंकांचे निरसन करून अध्ययन सुरू ठेवावे. नंबर 3, ज्या विद्यार्थ्यांना अभ्यासात शंका प्रश्न निर्माण होत असतील अशा विद्यार्थ्यांच्या शंका प्रश्नांचे फोनद्वारे किंवा इतर माध्यमाद्वारे निरीक्षण करावे. नंबर 4, दिनांक 15 जून 2020 पर्यंत सर्व पाठ्यपुस्तके शाळेपर्यंत पोहोचण्याची व्यवस्था संचालक प्राथमिक यांच्या मार्फत करण्यात येत आहे. पाठ्यपुस्तकाचे वाटप पालकांना शाळेत टप्प्याटप्प्याने बोलून आवश्यक सुरक्षित अंतर ठेवून करावे. अपवादात्मक परिस्थितीत काही विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके मिळाली नाहीत तर त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून तातडीने अशा विद्यार्थ्यांना गत वर्षीचे सेकंड हँड पाठ्यपुस्तके संकलित करून देण्यात यावे. तसेच नजीकच्या काळात या विद्यार्थ्यांना नवीन पाठ्यपुस्तकाचा पुरवठा करण्यात यावा.
नंबर 5, शिक्षकांनी स्वतःची राहण्याची व्यवस्था ते ज्या गावात शाळेवर नियुक्त आहेत त्या गावातच करावी. नंबर 6, डिजिटल शिक्षण. विद्यार्थ्याच्या शारीरिक व मानसिक स्वास्थ्याचा विचार करता घरी राहून डिजिटल पद्धतीने अभ्यास पुढील वेळेच्या मर्यादेतच व्हावा. नंबर 1, पूर्व प्राथमिक शिक्षणासाठी व इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा वापर करू नये, मात्र त्यांना टीव्ही व रेडिओवरील उपलब्ध शैक्षणिक कार्यक्रम दाखवावेत किंवा ऐकवावेत. इयत्ता 3 ते 5 साठी कमाल 1 तास प्रतिदिन, इयत्ता 6 ते 8 साठी कमाल 2 तास प्रतिदिन आणि इयत्ता 9 ते 12 साठी कमाल 3 तास प्रतिदिन असा हा स्केड्यूल आहे. डिजिटल अध्ययनामध्ये आवश्यकतेनुसार मोकळा वेळ ब्रेक देण्यात यावा, विद्यार्थ्याचे सलग अध्ययन करून घेण्यात येऊ नये. त्यानंतर ही आरोग्य विभागाची जबाबदारी आहे. आरोग्य विभागाने आवश्यकतेप्रमाणे शिक्षकाचे व मुलांचे थर्मल स्कॅनिंग वैद्यकीय तपासणी करून घेण्याचे नियोजन करावे. किमान 5 ते कमाल 10 शाळांकरिता फिरते आरोग्य तपासणी केंद्र कार्यरत ठेवावे. यामध्ये जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, महानगरपालिका यांना काय सूचना आहे? शाळेचा परिसर स्वच्छ व निर्जंतुकीकरण करावा. सॅनिटायझर, मास्क व आवश्यक निर्जंतुकीकरण साहित्य जिल्हा प्रशासनाने उपलब्ध करून द्यावे. तसेच 15 वित्त आयोग व ग्रामपंचायत निधीचा आवश्यकतेप्रमाणे वापर करावा. नंबर 2, शालेय परिसरात स्वच्छ व स्वच्छतागृह पुरेशा प्रमाणात साबण व पाण्याचा व्यवस्था करावी. महानगरपालिकांनी शक्यतो शहरात मुलांच्या शैक्षणिक फायद्यासाठी विविध ठिकाणी मोफत वायफायची सुविधा उपलब्ध करून द्यावी. तसेच शक्यतो स्थानिक केबल टीव्ही नेटवर्क व्हर्च्युअल शाळांच्या मदतीने मुलांना घरी अभ्यासक्रम पाठवावा. नंबर 4, आरोग्य विभागाच्या मदतीने करोना संसर्ग झालेल्या ठिकाणी सर्व मुलांची व शिक्षकांची वैद्यकीय तपासणी करून घ्यावी. विशेषतः मुख्यालयात न राहणारे व बाहेर गावून येणाऱ्या शिक्षकांची वैद्यकीय तपासणी करावी. महानगरपालिकांनी अभ्यासक्रम प्रीलोड करून टॅब, SD कार्ड विद्यार्थ्यांना पुरवण्याचा पथदर्शी प्रकल्प पायलट प्रोजेक्ट राबवावा. एखाद्या विद्यार्थी शिक्षकास आजारपणाची लक्षणे आढळल्यास त्वरित उपचार करण्याची व्यवस्था करावी. त्यानंतर राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत शैक्षणिक वर्ष 2020-21 शैक्षणिक कॅलेंडर, दिनदर्शिका व अभ्यासक्रमाचा आराखडा सर्व शाळांना उपलब्ध करून देण्यात यावा. टाटा स्काय, जिओ यासारख्या खासगी टीव्ही नेटवर्कच्या सहभागाने मुलांना शिक्षण देण्याचे पथदर्शी प्रकल्प म्हणजेच पायलट प्रोजेक्ट राबवावा. त्यामध्ये राज्यामध्ये पुढीलप्रमाणे टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करण्याविषयी स्थानिक पातळीवर प्रशासन, ग्रामपंचायत व शाळा व्यवस्थापन समितीने एकत्रित निर्णय घ्यावा. शाळा सुरू करण्यापूर्वी 1 महिना गावामध्ये कोणताही COVID-19 रुग्ण आढळला नाही याची खात्री करून वेळापत्रकानुसार प्रत्यक्ष शाळा सुरू करण्यात याव्या. आता यामध्ये इयत्ता 9वी 10वी 12वी July 2020 पासून, 6वी ते 8वी August 2020 पासून, 3री ते 5वी September 2020 पासून, 1ली ते 2री शाळा व्यवस्थापन समितीने निर्णय घ्यावा. टीव्ही रेडिओवर उपलब्ध होणारे शैक्षणिक कार्यक्रम त्यांना दाखवण्यासाठी ऐकवण्यासाठी पालकांना प्रवृत्त करावे. आणि त्यानंतर इयत्ता 10वीच्या निकालावर आधारित 11वीच्या प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर. आता सदरचे वेळापत्रक ही संभाव्य स्वरूपाचे असून स्थानिक परिस्थिती विचारात घेऊन त्याप्रमाणे शाळा सुरू करण्याचे नियोजन करण्यात यावे. तसेच आवश्यकतेनुसार नवीन प्रवेश प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने किंवा शाळेमध्ये गर्दी होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. उपरोक्तप्रमाणे संबंधित विभागांनी करावयाच्या कारवाईचे योग्य नियोजन करून राज्यातील सर्व विद्यार्थ्यांचे शिक्षण लवकरात लवकर कसे सुरू करता येईल याबाबत पूर्वतयारी करून घ्यावी. तसेच परिशिष्टात नमूद केल्याप्रमाणे शैक्षणिक कार्यक्रमाची अंमलबजावणी करावी. यामध्ये परिशिष्टामध्ये काय दिले ते बघूया आपण. शाळा पूर्वतयारी पंधरवडा, यामध्ये शाळा व्यवस्थापन समितीची सभा आयोजित करणे प्रत्यक्ष किंवा ऑनलाईन व्हॉट्सअपद्वारे किंवा VC द्वारे. नंबर 2, स्थानिक पदाधिकारीची समन्वय साधणे. नंबर 3, पाठ्यपुस्तक वितरण. नंबर 4, स्वच्छता निर्जंतुकीकरण प्रयत्न करण्याचे प्रयत्न, स्वच्छतागृह, पाण्याची व्यवस्था. गटागटाने पालक सभा घेऊन जनजागृती करणे, पालकांच्या मनातील भीती कमी करणे. नंबर 6, बालरक्षक किंवा शिक्षकांनी स्थलांतरित मजुरांची मुले, संभाव्य शाळाबाह्य होण्याची शक्यता असणारे विद्यार्थी यांच्या घरी भेट देऊन शाळेत येण्याची मानसिकता तयार करणे. नंबर 7, सरळ आणि UDIS प्रणालीमधील माहिती अद्ययावत करणे, विद्यार्थ्याचे आधार क्रमांक अद्ययावत करणे. नंबर 8, ग्रामपंचायतीच्या मदतीने टीव्ही, रेडिओ, कम्प्युटर यांची व्यवस्था करून सोय नसलेल्या मुलांसाठी मदत करणे.
9 ग्रंथालयातील पुस्तकाचे अवांतर वाचन, श्रमदान, कविता लेखन इत्यादी आपण गोष्टी करायच्या आहेत. त्यानंतर 10 गुगल क्लासरूम, वेबिनार, डिजिटल पद्धतीने शिक्षकाचे पालकाचे सक्षमीकरण. 11 दीक्षा ॲपचा प्रसार आणि प्रचार करायचा आहे. ई कंटेंट निर्मिती, गुगल फॉर्मद्वारे ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू करणे, शाळेच्या स्पीकरवरून विद्यार्थ्यांसाठी आरोग्यविषयक मार्गदर्शन करणे, प्रत्यक्ष दिवशी 10 ते 15 पालकांना संपर्क करून विद्यार्थ्याच्या प्रगतीचा आढावा घेणे, सायबर सुरक्षेविषयी शिक्षक, पालक, विद्यार्थी यांचे उद्बोधन करणे इत्यादी या परिशिष्टामध्ये माहिती दिलेली आहे. तर मित्रांनो, हा 11-12 पेजेसचं हे परिपत्रक आहे. वाचनाचा उद्देश हाच की हा प्रत्येक पालकापर्यंत, प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे, कारण यामध्ये अतिशय काळजीपूर्वक प्लॅनिंग करून ह्या सूचना आणि मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या आहेत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ प्रत्येकापर्यंत पोहोचवा. ही GR ची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, आपण त्या लिंकवरनं GR डाउनलोड करूनसुद्धा वाचू शकता. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार. थँक्यू व्हेरी मच.